केजरीवाल यांची मोदींना भेट। दिल्लीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणाऱ्या आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी मोदींची भेट घेतली। केजरीवाल यांनी सिसोदिया यांच्यासह सकाळी 10:30 7 रेस कोर्स येथे मोदींच्या निवासस्थानी भेट घेतली। या भेटीत दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी केजरीवाल यांनी केली। त्याचबरोबर 14 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या आपल्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण ही केजरीवाल यांनी मोदींना दिले। पक्षाच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी मनीष सिसोदिया यांना उपमुख्यमंत्री बनविण्यात येणार असून मंत्रिमंडळात 4 नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे समजले जात आहे। परंतु मोदींच्या पूर्वनिर्धारित कार्यक्रमामुळे शपथविधीला ते उपस्थित न राहू शकल्याचे वृत्त सिसोदिया यांनी पत्रकारांना दिले। न्यूज बाय न्यूज 129।